नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, बघा, राज्यात धमाकूळ घालणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर लागला आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातून पाऊस परतण्यास सुरुवात झाली असे IMD ने म्हटले आहे। यावर्षी पाऊस पडण्याचा कालावधी थोडा लांबला आहे। तर कोणत्या जिल्ह्यातून सर्वात अगोदर या पाऊसकाळा संपणार आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाचे तुफान धुमाकूळ घातला होता, यात शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते। धुमाकूळ घालणारा हा पाऊस आता परतीच्या वाटेवर असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातून पाऊस परतण्याची सुरुवात होईल असे IMD ने म्हटले आहे। महत्त्वाचे म्हणजे बघा, यावर्षीच्या पावसाच्या परतीचा प्रवास हा थोडा लांबणीवर पडला आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सांगली या भागाला मोठा तडाखा बसला होता। लाखो हेक्टरवरचे उभं पीक वाहून गेलं आहे। अनेक शेतामध्ये तर जमीन खडून निघाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठे संकट निर्माण झाले होते। तर पावसाळा सुरू असताना मुंबई, पुणे या मोठ्या शहरांनाही जोरदार तडाखा बसला होता। महत्त्वाचे म्हणजे बघा, शेतकरी मित्रांनो, या कालावधीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात प्रचंड पाऊस कोसळला आहे। कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने नदी काठाचे अनेक गावे जलमय झाली होती। तर काही महिन्यामध्ये पडणारा पाऊस हा काही तासामध्ये पडल्याने सगळ्याच व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत। KS होसळीकर यांच्या माहितीनुसार मान्सूनच्या पावसाची माघार पुढच्या 2 ते 3 दिवसात उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यात कोसळण्या पावसाळ्यात परतीला पाऊस म्हटलं जात होतं, मात्र हा परतीचा पाऊस नाही असं हवामान खात्याने म्हटलं होतं। आता मात्र पावसाच्या परतण्याला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, पण हा परतणारा पाऊस ही अनेकदा तडाखा देऊन जात असतो अशी शक्यता हवामान खात्याने दिली आहे। तर बघा, राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस आता परतीच्या वाटेवर सुरुवात झाली आहे। ही एकदम आनंदाची बाब आहे, कारण राज्यात धुमाकूळ घालणारा पाऊस आता काहीसा कुंचित हा 2-3 दिवसामध्ये कमी होत आहे। 2 ते 3 दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात हा पाऊस परतण्यास सुरुवात होईल असे IMD ने म्हटले आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता, आता या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले होते। धुमाकूळ घालणारा हा पाऊस 2 ते 3 दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागातून पाऊस परतण्यास सुरुवात होईल असे हवामान खात्याने सांगितले आहे। यावर्षी परतीचा पाऊस हा थोडा लांबणीवर पडला आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यातल्या अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे सोलापूर, लातूर, कोल्हापूर, सांगली या भागाला मोठा तडाखा बसला होता। आता हा परतीचा प्रवास 2 ते 3 दिवसामध्ये माघारी फिरणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।